महाराष्ट्र राज्यात व देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. त्या अनुषंगानं 8 जानेवारी रोजी शासनानं आदेश काढून महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे ओमायक्रॉन विषाणूचं झपाट्यानं संक्रमण होत असल्यानं कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सुधारित आदेश काढले आहेत. परभणीच्या जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी याबाबतचे आदेश 10 जानेवारी रोजी निर्गमित केले आहेत. हे या आदेशाचा अंमल आज दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. यामध्ये सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 हून अधिक लोकांना जमावबंदी करण्यात येत आहे. तर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल, म्हणजेच संचारबंदी असेल. शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखांच्या लेखी परवानगीशिवाय कार्यालयात प्रवेशास मनाई असेल. प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चेकरिता व्हीसीची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. शासकीय बैठकांकरिता ऑनलाईन व्हीसी सुविधेचा वापर करण्यात यावा व कार्यालयातील वा बाहेरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता सदर बाब लागू करण्यात आलेली असेल. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळांमध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कोविड अनुरूप पद्धतीचं अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी करावी व सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स सॅनिटायझर्स मशीन उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचबरोबर खासगी कार्यालयातील उपस्थिती संदर्भात कार्यालयानं व्यवस्थापनानं वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात 50% जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शक्यतो कार्यालयीन वेळा 24 तास करण्यात येऊन कर्मचाऱ्यांच्या ड्युटी कालावधीमध्ये तशा प्रकारचे आवश्यक बदल करण्यात यावेत, ज्यामध्ये त्यांचे प्रवासाच्या वेळेचा विचार करण्यात यावा. तथापि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा संबंधाने आवश्यक नियोजन असं करण्यात यावं. कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. तथापि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हायचे आहे त्याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं. कार्यालयांमध्ये कोविड अनुरूप पद्धतीचं अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व विभाग प्रमुखांनी करावी. सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स व सॅनिटायझर्स मशीन उपलब्ध करून देण्यात याव्यात. लग्न समारंभासाठी कोरोनाच्या नियमाच्या अधीन राहून सामाजिक अंतर राखून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तर अंत्यविधीसाठी कोविडचे नियम पाळून कमाल 20 लोकांच्या मर्यादेत अंत्यविधी करता येईल असं या आदेशात नमूद केलं आहे. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम इत्यादी बाबत कोरोनाच्या नियमाचं पालन करून एकूण 50 लोकांच्या मर्यादेत सदर कार्यक्रम करता येतील. तर शाळा महाविद्यालयासंदर्भात खाली दिलेल्या बाबी वगळता जिल्ह्यातल्या शाळा व महाविद्यालय दिनांक 12 जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. शैक्षणिक क्रियाकरिता संबंधित शिक्षण बोर्डाचे वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागानं आवश्यक ती कारवाई करावी. वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासकीय बाबी व कार्यवाही नियमितपणानं शिक्षकांकडून करून घेण्यात याव्यात. शिक्षण विभाग व तंत्र व उच्च शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास विभागांकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी आवश्यक अशी कारवाई करावी. याशिवाय सदर विभागांना इतर बाबींकरिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रितसर परवानगी घेणं बंधनकारक असेल. तर सलून, केश कर्तन व ब्युटी पार्लर संदर्भात नव्यानं हे नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सदर ठिकाणं 50% क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सदरील दुकानं बंद असतील. दुकानांमध्ये केस करतानाशिवाय इतर सर्व प्रकारच्या कार्यांना मनाई असेल. तसंच या आस्थापनांमध्ये फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज पडणार नाही. कोविड अनुरूप वर्तन निर्देश नियमांचं पूर्णपणे बंधन पाळण्यात यावं. तथापि सदर ठिकाणांमध्ये एसीचा वापर करता येणार नाही. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच याचा लाभ घेता येईल. तसंच स्पा, वेलनेस सेंटर्स हे पूर्णपणे बंद असतील. व्यायामशाळाबाबत देखील यामध्ये नमूद करण्यात आलं असून कोणताही व्यायाम करताना मास्क वापरण्याच्या अधीन राहून 50% क्षमतेसह व्यायामशाळा उघडण्यास परवानगी असेल. व्यायामशाळेत केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. तसंच व्यायामशाळेत काम करणारे सर्व कर्मचारी यांना पूर्णपणे लसीकरण केलेलं असावं. क्रीडा स्पर्धांसंदर्भात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वनियोजित स्पर्धांना खालील अटी व शर्तीनुसार परवानगी असेल. प्रेक्षकांना परवानगी नसणार आहे.
सर्व खेळाडू स्टाफ करिता बायो बबल असेल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा संदर्भात केंद्र शासनाचे निर्देश लागू असतील. प्रत्येक 3 दिवसानं आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेनची चाचणी करणं बंधनकारक असेल. गाव, शहर, तालुका व जिल्हा स्तरावरील कोणत्याही स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धांना पूर्णपणे मनाई असेल. मनोरंजनाची स्थळं जसं की उद्यानं, बागबगीचे, पार्क, किल्ले, प्रेक्षणीय स्थळं हे पूर्णपणे बंद असतील. शॉपिंग मॉल्स, बाजार संकुलं हे 50% क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि सदर मॉल्सचे एकूण क्षमता आणि ग्राहकांच्या संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावा. कोविड अनुरूप वर्तनाचं पूर्णपणे पालन करण्यात यावं. सदर ठिकाणी COVID-19 RAT चाचणीकरिता बूथ किओस्क उपलब्ध करून देण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांना केवळ प्रवेश देण्यात यावा याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. तसंच दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सदर दुकानं बंद असणार आहेत. रेस्टॉरंट, उपाहारगृहांबाबत ही ठिकाणं 50% क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि सदर मॉल्सचे एकूण क्षमता व ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीनं ठळक लावण्यात यावा. तसंच कोविड अनुरूप वर्तन पूर्णपणे पाळण्यात यावं. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा याची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सदर दुकानं बंद असतील. तसंच पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी दररोज सुरू ठेवता येईल. नाट्यगृह, चित्रपटांच्या बाबतीत सदर ठिकाणं ही 50% क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि सदर मॉलचे एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीनं लावण्यात यावा. कोविड अनुरूप वर्तनाचं पूर्णपणे पालन करण्यात यावं. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा व याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत ही नाट्यगृह व चित्रपटगृहे बंद असतील. आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल. तर देशांतर्गत प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र व 72 तासादरम्यानच्या RT-PCR नकारात्मक अहवाल सोबत असणं आवश्यक आहे. सदर बाब हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक तसंच रस्ते वाहतूक यांना लागू असेल. रस्ते मार्गाने प्रवेश करणारे वाहन चालक, क्लिनर्स, इतर स्टाफ यांना सदर बाबीचं पूर्णपणे पालन करावं लागणार आहे. कार्गो सेवा, वाहतूक, उत्पादन सेवा व बांधकाम कार्य इत्यादीसाठी दोन्ही लसीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांकरिता सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना नियमितपणानं ही वाहतूक करता येईल. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व वैधानिक संस्था सार्वजनिक संस्थांच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवरून आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांकरिता केंद्र शासनाच्या निर्देशाचं पालन करणं बंधनकारक असेल. सदर परीक्षांकरिता प्रवेशपत्र हे अत्यावश्यक बाबीअंतर्गत वैध हालचालीस वैध पुरावा असेल. राज्य पातळीवरून आयोजित होणाऱ्या परीक्षांसंदर्भात ज्या परीक्षांचे ओळखपत्र जारी करण्यात आलेले आहेत अशा परीक्षा नियोजनाप्रमाणे घेता येतील. तथापि इतर सर्व परीक्षांकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक असेल. सर्व परीक्षेदरम्यान कोविड अनुरूप वर्तन पूर्णपणे पाळण्यात यावं हे देखील नमूद करण्यात आलंय. जमावबंदी व संचारबंदी अंतर्गत हालचालींकरिता वैध व अत्यावश्यक बाबी अशा आहेत. अत्यावश्यक तातडीचे वैद्यकीय कारण असेल तर त्यात अत्यावश्यक सेवा, यात अत्यावश्यक जमावबंदी व संचारबंदी अंतर्गत हालचालींकरिता वैध अत्यावश्यक बाबी अशा आहेत. अत्यावश्यक तातडीचं वैद्यकीय कारण असेल तर तसंच विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानक येणे जाणे किंवा यासाठी वैध तिकिटासह तसंच 24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना प्रवास आवश्यक मानला जाईल. कोविड थेरपी वागणुकीचं नियम परिशिष्ट 2 मध्ये नमूद केल्यानुसार राहतील. तसंच दुकानं, रेस्टॉरंट, हॉटेल आणि ई कॉमर्स किंवा होम डिलिव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबीची पूर्तता न केल्यानं सदर आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळेनंतर सदर आस्थापनेनं RAT चाचणी करून घेणं आवश्यक आहे. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्रपणे वाढीव बंधनं देखील लागू करण्यात येऊ शकतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या बंधनांमध्ये बदल करण्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सुचवू शकेल. असे बदल राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीने लागू करण्यात येतील. कोविड व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य सरकारची कार्यालयं किंवा राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्यित
अन्य संस्थांचे कर्मचारी आणि संसाधने यांची मागणी करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील. या पत्रकासोबत परिशिष्ट 1 मध्ये अत्यावश्यक सेवांची यादी आणि परिशिष्ट 2 मध्ये कोविड आरोधी वागणुकीशी संबंधित नियमांचा तपशील जोडलेला आहे. सदरील आदेशाचं पालन न करणारी व उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसंच भारतीय दंडसंहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला जाईल असं मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदरचे आदेश आज 9 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती आचलगोर यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले आहेत. तसंच सदर आदेश परभणी जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रात दिनांक 10 जानेवारी 2022 मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालय, निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसी, फार्मास्युटिकल कंपन्या, त्यांच्या डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळीसह समर्थन उत्पादन व वितरण युनिटसह इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, लस, सॅनिटायझर्स, मुखवटे, वैद्यकीय उपकरणे, त्यांचे सहाय्यक, कच्चा माल युनिट आणि सहाय्यक सेवा यांचे उत्पादन आणि वितरण, पशुवैद्यकीय सेवा, पशु देखभाल निवारा आणि पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकानं, वन विभागानं घोषित केल्यानुसार वनीकरणाशी संबंधित सर्व कार्य, विमान वाहतूक आणि संबंधित सेवा, किराणा सामान, भाजीपाला दुकानं, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारचे कच्चे प्रक्रिया केलेले शिजवलेले अन्न विकणारी खाद्यपदार्थांची दुकानं, कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा, सार्वजनिक वाहतूक, विमानं, गाड्या, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस, विविध देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या कामकाजाशी संबंधित सेवा, स्थानिक प्राधिकरणाकडून मान्सून पूर्व उपक्रम, स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि RBI आवश्यक म्हणून नियुक्त केलेल्या सेवा, सेबीची सर्व कार्यालये, मान्यताप्राप्त बाजार पायाभूत सुविधा संस्था जसं की स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन इत्यादी आणि सेबीमध्ये नोंदणीकृत इतर मध्यस्थ, दूरसंचार सेवांच्या पुनर्संचयित देखभालीसाठी आवश्यक सेवा, वस्तूची वाहतूक, पाणी पुरवठा सेवा, कृषी निविष्ठा, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राची अखंड सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कृषी संबंधित उपक्रम आणि सर्व संलग्न क्रियाकलाप, सर्व वस्तूंची निर्यात आयात, ई कॉमर्स, मान्यताप्राप्त माध्यम, पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादनं, ऑफशोअर ऑनशोअर उत्पादनासह सर्व मालवाहतूक सेवा, डेटा सेंटर्स, क्लाउड सेवा, IT सेवा, गंभीर पायाभूत सुविधा आणि इतर सेवांना समर्थन देता अशा सेवा, सरकार आणि खासगी सुरक्षा ठेवा, इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा सेवा, ATM, पोस्टल सेवा, बंदरं आणि संबंधित क्रियाकलाप, कस्टम हाऊस एजंट, परवानाधारक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, लस, जीवनरक्षक औषधं, फार्मास्युटिकल उत्पादनाच्या हालचालीशी संबंधित, कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग मटेरियल तयार करण्यासाठी युनिट, व्यक्तींसाठी तसंच संस्थांसाठी येऊ घातलेल्या पावसाळ्यासाठी साहित्य निर्मितीमध्ये गुंतलेली युनिट्स, केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारी कार्यालये यांच्या वैधानिक प्राधिकरण आणि सहकारी संस्थांची कार्यालये, सहकारी PSU आणि खासगी बँका, अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, विमा मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन वितरण व्यवस्थापनासाठी फार्मास्युटिकल कंपनी कार्यालये, RBI नियमन केलेल्या संस्था आणि मध्यस्थ ज्यामध्ये स्टँड अलोन, प्रायमरी डीलर्स, CCIL, NPCL, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि RBI नियंत्रित मार्केटमध्ये कार्यरत वित्तीय बाजार सहभागी यांचा समावेश आहे. सर्व बिगर बँकिंग वित्तीय नियम, सर्व सूक्ष्म वित्त संस्था, न्यायालय, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगाचे कामकाज असल्यास वकिलांची कार्यालय, तसंच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवांना यामधून सूट देण्यात आलेली आहे. तर कोविड अनुरूप वर्तन काय असतं? कोविड-19 विषाणूचा प्रचार रोखण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना आवश्यक असलेले दैनंदिन सामान्य वर्तन म्हणून कोविड अनुरूप वर्तनाची व्याख्या केली जाऊ शकते, ज्यामध्ये साथरोग प्रसाराची साखळी खंडित होते. कोविड अनुरूप वर्तन म्हणून वैशिष्ट्यकृत वर्तनांगत खाली नमूद केलेल्या पैलूंचा समावेश आहे आणि अशा सर्व तर्कसंगत बाबी देखील समाविष्ट आहेत जे कोविड-19 विषाणूच्या प्रसारास अडथळा आणू शकतात. त्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे नमूद असून, मूलभूत कोविड अनुरूप वर्तनांबाबत सदर बाबींचं पालन सर्व संबंधितांनी करणं अनिवार्य आहे. यामध्ये मास्कचा वापर नेहमी व योग्य पद्धतीनं करावा. मास्कनं नेहमीच नाक आणि तोंड झाकलं गेलं पाहिजे. तसंच
रुमाल, गमछा, दुपट्टा इत्यादी हा मुखपट्टी म्हणून मानला जाणार नाही आणि व्यक्ती नियमाप्रमाणे दंडास पात्र असेल. जिथं शक्य असेल तिथं नेहमीच सामाजिक अंतर 6 फूट राखावं. हात साबणानं किंवा सॅनिटायझरनं वारंवार आणि स्वच्छ धुवावेत. हात सॅनिटायझरनं धुतलेले नसल्यास हातानं नाक, डोळे, तोंडाला स्पर्श करणं टाळावा. हवा खेळती राहण्याकरिता व्हेंटिलेशन व्यवस्थित राहील याची दक्षता घ्यावी. वारंवार साफ केलेले पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावेत. खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करावा किंवा वापरलेले टिश्यू कचरा पेटीतच टाकावेत. जर खोकताना किंवा शिंकताना एखाद्याकडे टिश्यू पेपर नसल्यास वाकलेल्या कोपरात शिंकावं. खोकताना किंवा शिंकताना तळहाताचा वापर करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणं टाळावं. गर्दी टाळावी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर 6 फूट राखावं. एकमेकांना भेटताना हस्तांदोलन टाळावं व सुरक्षित अंतर राखूनच नमस्कार करावा. एकमेकांना भेटताना शारीरिक संपर्क टाळावा. कामाच्या ठिकाणावरील कोविड अनुरूप वर्तन पुढील प्रमाणात आहे. कामाच्या ठिकाणी कामकाज व्यवस्थितपणे चालण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी संख्येस, तसंच शिफ्टमध्ये काम होत असल्यास एका शिफ्टमध्ये जितके कर्मचारी उपस्थित राहू शकतात तितक्या कर्मचाऱ्यांनाच एका शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी असेल. कर्मचाऱ्यांची संख्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशांद्वारे निश्चित करण्यात येईल. कलम 1 नुसार कोविड योग्य वर्तनाचं पालन करणं सर्वांना बंधनकारक असेल. कामाच्या ठिकाणी कोविड योग्य वर्तनाचे अंमलबजावणीकरिता संबंधित संस्था व आस्थापनाचे मालक जबाबदार असतील. कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये व शारीरिक अंतर राखणं सोयीचं व्हावं याकरिता कर्मचाऱ्यांच्या शिफ्टमध्ये, जेवणाच्या वेळेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करावेत. कामाच्या ठिकाणी भोजन कक्ष असल्यास भोजनालयाकरिता असलेल्या नियमावलीचं पालन करण्यात यावं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीनं शिफ्टची संख्या वाढवता येईल. वेळेच्या निर्बंधामुळे काम थकीत राहत असल्यास शिफ्टची संख्या देखील वाढवता येईल. सर्व प्रदेश ठिकाणी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणावर सर्व प्रवेश ठिकाणी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणावर आणि सार्वजनिक भागात स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनिटायझरची सोय शक्यतो टच फ्री मेकॅनिझमसह करण्यात यावी. या व्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँडवॉश आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावं. कामकाजाचं संपूर्ण ठिकाण, सार्वजनिक सुविधा असलेलं ठिकाण व जिथं वारंवार हात लावण्यात येतो अशा जागा, जसं की दरवाज्याच्या हँडल इत्यादी, वारंवार सॅनिटाईज करण्याबाबत दक्षता घ्यावी. आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा. तसंच खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे. कार्यस्थळाच्या आसपासच्या भागातील कोविडचा उपचार करणाऱ्या अधिकृत दवाखान्यांची अद्ययावत माहिती कार्यस्थळात नेहमी उपलब्ध असावी. कार्यस्थळी काम करणाऱ्यांना कोविड-19 लक्षणं आढळून आल्यास ताबडतोब सदर रुग्णालयामध्ये तपासणीकरता पाठवण्यात यावं. कोरोनाचे कोणतेही लक्षण दर्शविणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अशा सुविधांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात यावं. समारंभ, गर्दी व्यवस्थापन संदर्भानं कोविड अनुरूप वर्तन असं राहील. विवाह कार्यक्रम समारंभामध्ये उपस्थितांची संख्या तसंच कालावधी वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशाद्वारे निर्धारित करण्यात येईल. सध्या लागू असलेले कमाल संख्या सदरील आदेशानुसार मुद्दा क्रमांक 4 ते 6 मध्ये नमूद आहे. सर्व उपस्थित तसंच सेवा पुरवणाऱ्यांना फेस मास्क वापरणं व संपूर्ण समारंभात सामाजिक अंतर राखणं बंधनकारक असेल. तसंच कलम 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कोविड अनुरूप वर्तनाचं पालन करावं लागेल. भोजन वाढताना कमीत कमी संपर्क होईल अशा प्रकारे नियोजन करावं. भोजनालय रेस्टॉरंटसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं. भोजन कक्षात वा क्षेत्रात एकावेळी उपलब्ध असलेल्या क्षमतेच्या 50% तसंच अनुदेय कमाल मर्यादेच्या आधी राहूनच उपस्थितांना प्रवेश असेल. उपस्थितांना आमंत्रितांना स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनिटायझर मुबलक प्रमाणात पुरविणं हॉलमालकास बंधनकारक असेल. सेवा व सुविधा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे, यामध्ये सफाई कर्मचारी आणि केटरिंग सुविधा पुरवणारे यांचा देखील समावेश असेल. त्यांचंही कोविड लसीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे. कोणताही कर्मचारी वैध चाचणीशिवाय आढळल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यावर स्वतंत्रपणे तसंच संबंधित हॉल सभागृह चालक संस्थेवर दंड आकारण्यात येईल. आमंत्रित उपस्थितांकडून नियमांचं उल्लंघन झाल्यास वधूवर पक्षाकडून तसंच हॉल मालकाकडून दंड वसूल करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिच्या अभ्यागत, ग्राहक इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तनाची अंमलबजावणी करण्यास नियमितपणे कसूर करत असल्याचं दिसून आलं तर आपत्ती व्यवस्थापन म्हणून कोविडची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. अंत्यविधीबाबत सर्व उपस्थित व्यक्तींनी मास्क लावणं बंधनकारक असेल आणि अंत्यविधी दरम्यान सामाजिक अंतर राखणं तसंच कलम 1 मध्ये नमूद केलेल्यानुसार कोविड योग्य वर्तनाचं पालन करणं बंधनकारक राहील. स्थानिक स्वराज्य संस्था, विश्वस्त मंडळे, संस्था कोविड योग्य वर्तणुकीची अंमलबजावणीची खातरजमा करण्याबाबत जबाबदार असतील.
उपस्थितांची संख्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशाद्वारे निश्चित करण्यात येईल. सध्या लागू असलेली कमाल संख्या मर्यादित आदेशातील मुद्दा क्रमांक 4 ते 6 मध्ये नमूद आहे. सामाजिक धार्मिक निवडणूक मनोरंजन किंवा सांस्कृतिक संमेलनांच्या बाबतीत या कार्यक्रमांसाठी उपस्थितांची कमाल संख्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशाद्वारे निश्चित करण्यात येईल. भोजन व्यवस्था असल्यास स्वतंत्रपणे भोजन कक्ष स्थापन करण्यात यावा व तिथे भोजनालयासाठी असणाऱ्या नियमांचं पालन करण्यात यावं. जर कोणत्याही वेळी नियमांमध्ये वाढ करण्यात आल्यास अशा ठिकाणी भोजन करण्यास मनाई असेल. सर्व उपस्थित तसंच सेवा पुरवणाऱ्यांना फेस मास्क वापरणं व संपूर्ण समारंभात सामाजिक अंतर राखणं बंधनकारक असेल. कोविड अनुरूप वर्तनाचं पालनास सदर कार्यक्रम स्थळाच्या मालकास जबाबदार ठरवण्यात येईल. निवडणूक संबंधित मेळावे व कार्यक्रम आयोजित करताना स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी कमीत कमी उपस्थितांच्या संख्येस सदर कार्यक्रम व मेळावे पार पडतील याकरिता कार्यरत व प्रयत्नशील राहावं. सार्वजनिक व खासगी वाहतुकी संदर्भानं कोविड अनुरूप वर्तन यामध्ये टॅक्सी ऑटो आणि इतर खासगी वाहतूक ऑपरेटर प्रत्येक फेरीनंतर वाहनाचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक राहील. वाहनात बसलेल्या प्रवाशांपैकी कुणीही एका प्रवाशानं मास्कचा योग्य प्रकारे वापर न केल्यास वाहन चालक व संबंधित प्रवासी यांना दंड आकारण्यात येईल. बसमधील प्रवासी संख्या वेळोवेळी निर्धारित करण्यात येईल. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी कुणाही प्रवाशाने मास्कचा योग्य प्रकारे वापर न केल्यास व कोविड योग्य वर्तनाचं पालन न केल्यास संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी देण्यात येणार नाही. कोविड योग्य वर्तनाची अंमलबजावणी करण्याकरिता या आदेशानुसार सार्वजनिक वाहतूक कार्यालय प्राधिकरणांना दंड आकारण्याची परवानगी असेल. रेल्वेच्या सर्व प्रवाशांनी कोविड योग्य वर्तनाचं पालन करणं बंधनकारक असेल. रेल्वेनं प्रवास करण्याकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मंजूर करण्यात आलेले युनिव्हर्सल पास बाळगणं अनिवार्य असेल. असे पास कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मिळतील. प्रवासी जर मास्कचा योग्य प्रकारे वापर करत नसेल वा कोविड योग्य वर्तनाचं पालन योग्य रीतीनं करत नसेल तर अशा प्रवाशास रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. रेल्वे प्राधिकरणाला या आदेशानुसार कोविड योग्य वर्तनाचं पालन न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी मास्कचा योग्य वापर करणं बंधनकारक असेल. तसंच साधारण कोचमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. उभ्यानं प्रवास करण्यास मनाई असेल. या नियमाचं उल्लंघन केल्यास 500 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. तर खासगी कारद्वारे अनेक प्रवासी प्रवास करत असल्यास एकाच परिवारातील व्यक्ती नसल्यास सर्वांनी मास्कचा योग्य वापर करणं बंधनकारक असेल. नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंड आकारण्यात येईल. शॉपिंग मॉल्स सिनेमागृहे मल्टी स्क्रीन व सिंगल स्क्रीन या ठिकाणी या आदेशात नमूद वेळेत व दिवसांमध्ये सुरू राहतील. यामध्ये वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशाद्वारे बदल केला जाऊ शकतो. या ठिकाणी येणारे आगंतुक व कर्मचारी यांना कोविड योग्य वर्तनाचं पालन करणं बंधनकारक असेल. तसंच सदर ठिकाणी कोविड अनुरूप वर्तनाचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचारी चालक दुकान मालक व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करण्यात येऊन दंड आकारण्यात येईल. जर कोणतेही ग्राहक कोविड अनुरूप वर्तनाचं पालन करीत नसल्यास सदर ग्राहकांना सेवा पुरवण्यात येऊ नये. तथापि असे निदर्शनास आल्यास संबंधित ग्राहकाला संबंधित दुकान चालक दुकानदार व्यवस्थापन याच्यावर सुद्धा दंड आकारण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत ग्राहक इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तनाची अंमलबजावणी करण्यात कसूर करत असल्याचं दिसून आलं तर एक आपत्ती व्यवस्थापन म्हणून कोरोनाची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशा संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येतील. या नियमानुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचं पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियमाचं उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत ग्राहक इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणं अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनाच्या कोणत्याही परिवास्तूत जागेत जर एखाद्या व्यक्तीनं कसूर केल्याचं दिसून आलं तर त्या व्यक्तीवर दंड लावण्याव्यतिरिक्त अशा संस्था किंवा आस्थापनांना सुद्धा 10,000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत ग्राहक इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तनाची अंमलबजावणी करण्यास नियमितपणे कसूर करत असल्याचं दिसून आलं तर आपत्ती व्यवस्थापन म्हणून सूचना अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेनं किंवा आस्थापनेनं स्वतः कोविड अनुरूप वर्तनाचं किंवा प्रमाण कार्याचरण पद्धतीचं पालन करण्यास कसूर केली तर प्रत्येक प्रसंगी ₹50,000 इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-19 अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचं आढळून आलं तर कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसंच सेवा पुरवणारे वाहन चालक मदतनीस किंवा वाहक यांना देखील 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्या बाबतीत मालक परिवहन एजन्सीस कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी 10,000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल.
वारंवार कसूर केल्यास आपत्ती व्यवस्थापन म्हणून कोविड 19 अधिसूचना अंमलात असेपर्यंत संबंधित मालक व एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल व तिचं परिचालन बंद करण्यात येईल. कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधाच्या वर नमूद केलेल्या नियमाचं पालन करणं अनिवार्य असून त्याचं उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती आकारण्यात येईल. तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचं नियम धोरण व पौरील प्रमाण असेल आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय मुळे राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमानुसार असतील असं देखील या आदेशात नमूद करण्यात आलंय.